काळामध्ये उद्धव ठाकरेजींच्या सरकारमधली महाराष्ट्र विकास आघाडी आणि त्यांचं सरकार महाराष्ट्रात तळीरामांचं सरकार चालवत होते आणि मग विदेशी दारूवरचा 50% कर माफ, डिस्को पब बारवर शुल्क माफ, किराणाच्या दुकानामध्ये वाईनची लायसन्स, हे सगळे धंदे उद्धव ठाकरेजींचं महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार त्याच काळामध्ये महाराष्ट्रात करत होतं। सीबीआय जी चौकशी करते त्यांना ही शंका मनात उपस्थित होते की आता सीबीआय मनीष सिसोदियाकडून दारूंना मिळणाऱ्या खैरातीची धागेदोरे महाराष्ट्रापर्यंत पण येत आहेत का, आणि उद्धवजींचं सरकार तत्कालीन या पद्धतीचे मद्य विक्रेते आणि मद्य उत्पादक यांना देणाऱ्या खैरातीची सुद्धा चौकशी होणार का, अशा शंका उपस्थित होऊन त्या दिशेने चौकशी होऊ शकते असं दिसतंय। असेच आणखी व्हिडिओ आणि बातम्यांसाठी डाउनलोड करा दिव्य मराठी ॲप।